जबाबदारीने ही यादी आपल्या माध्यमातून गृहमंत्र्यांना देतो की कोणाकडून किती हप्ते घेतले जातात त्याची यादी आणि फोन नंबर सुद्धा आहे माझ्याकडे। हे गृहमंत्र्यांनी याचा तपास केला पाहिजे। भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात सभा गृहमंत्री साहेब एक लॉटरीचं दुकान चालू आहे ते इनलीगल आहे आणि डोणगावकर नावाचा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता शहरातल्या सगळ्या लॉटरी व्यवसाय चालवतो। एक तर इनलीगल लॉटरीवर, इनलीगल हे व्यवसाय करणाऱ्या लोकांवर आणि जो पीआय आहे त्या पोलीस त्या क्राईमचा याच्यावर कारवाई करणार आहे का, हा माझा आपल्या माध्यमातून माननीय गृहमंत्र्यांना प्रश्न आहे। माननीय सभापती महोदया, विरोधी पक्ष नेत्यांनी जी काही यादी आपल्याकडे दिलेली आहे ती आपल्या मार्फत माझ्याकडे पाठवा। त्या यादीतले सगळे फोन नंबर तपासले जातील, त्या फोनवरनं कुठल्या पोलीसवाल्यांशी संपर्क केला आहे का ते तपासलं जाईल, याच्यामध्ये यापैकी कोणी अवैध व्यवसायात आहे का हे तपासलं जाईल, कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाच्या बाजूला दुकान असो का शिवसेनेच्या बाजूला असो का काँग्रेसच्या बाजूला असो, कुठेही दुकान असलं तरी तिथे अवैध व्यवसाय चालू असेल तर त्याच्यावर देखील कारवाई केली जाईल। तो कुठल्या पक्षाचा आहे, जातीचा आहे, धर्माचा आहे, न पाहता कारवाई केली जाईल। त्यामुळे आत्ता जी माहिती विरोधी पक्ष नेत्यांनी दिलेली आहे या सगळ्या माहितीची त्या ठिकाणी शहानिशा केली जाईल। केवळ विरोधी पक्ष नेते, आपण याआधी जे पत्र दिलेलं आहे त्या पत्रातही आपण काही लोकांवर आरोप केले होते, त्याची संपूर्ण चौकशी झालेली आहे, त्याचा रिपोर्ट देखील माझ्याकडे आहे आणि आपण सांगितल्याप्रमाणे त्यांचा संबंध आढळून आलेला नाही। तथापि विरोधी पक्षनेता एखादी गोष्ट देत असेल तर ती सत्य मानून त्याची चौकशी झाली पाहिजे, त्यामुळे याची संपूर्ण चौकशी केली जाईल। भाईंनी जो आक्षेप घेतलेला आहे, आता प्रश्न एवढाच आहे भाई की प्रश्न काय आहे, तर असे अवैध धंदे चालू आहेत का मोठ्या प्रमाणात, याचं उत्तर होय तर नाही देऊ शकत। जे खरं आहे तेच उत्तर द्यावं लागेल, किंवा याला पोलीस प्रशासनाचं पाठबळ आहे का ते याचं उत्तर होय तर नाही देता येणार, त्याचं उत्तर नाहीच येणार आहे भाई। पण आपण जी अपेक्षा व्यक्त केली आहे, निश्चितपणे विरोधी पक्ष नेत्यांनी आता जी माहिती दिली आहे या सगळ्या माहितीची चौकशी केली जाईल। शक्यतोवर याच अधिवेशनाच्या शेवटी त्याचा रिपोर्ट आम्ही या ठिकाणी देऊ, शक्य झालं तर याच अधिवेशनाच्या शेवटपर्यंत त्याचा अहवाल सादर केला जाईल, अधिक वेळ लागला तर पुढच्या अधिवेशनापर्यंत त्याचा अहवाल दिला जाईल। माननीय सभापती महोदया, अवैध प्रकारे कोणी ऑनलाईन गॅम्बलिंग करत असेल तर त्याच्यावर कारवाई ही केलीच जाईल। पण मुळात आता आपण ज्या काही ऍडव्हर्टिजमेंट्स बघतो आहे किंवा ज्या प्रकारचे खेळ आपण त्याच्यावर बघतोय, मग ते काय ड्रीम इलेव्हन असतं, अजून काय रमी असतं वगैरे, तर या संदर्भात त्यांना परवानगी आहे, त्यांच्यावर आपण टॅक्स लावला नव्हे तर आत्ताच जीएसटी काउन्सिलमध्ये सर्वानुमते त्यांच्यावर 27% 28% टॅक्स लावलेला आहे। त्याच्यामुळे आता या संदर्भात एकतर सगळ्यांचं एकमत करून अशा प्रकारचं बंदच करावं लागेल, पण त्याही संदर्भात आपल्याला सांगतो की या संदर्भात एक सुप्रीम कोर्टात याचिका झाली आणि हे गॅम्बलिंग आहे का, तर त्याच्यावर त्यांनी असं सांगितलं की ही लॉटरी नाही, हा गेम ऑफ चान्स नाही आहे, हा गेम ऑफ स्किल आहे, कारण इथे खेळावं लागतं। अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने देखील आदेश दिलेला आहे। ते अवैध आहे, गोंदियाचा जो पकडला तो अवैध आहे, बुकी आहे तो। त्यामुळे हा एक आपल्याकडे अलीकडच्या काळामध्ये जेवढं डिजिटल ऍडव्हान्समेंट होते आहे त्याने नवीन नवीन आपल्यासमोर प्रश्न आव्हानं उभे होत आहेत आणि खरंच आहे, म्हणजे जरी त्या ऍडव्हर्टिजमेंटमध्ये खाली म्हणत असतील की बाबा याची सवय लागू शकते, आता अर्थात त्याच्यामध्ये काही गोष्टी करण्यात आलेल्या, उदाहरणादाखल एक विविक्षित रक्कम आहे, त्या रकमेच्या वर जर तो खेळाडू खेळायला लागला तर ऍटोमॅटिक तो डिस्कनेक्ट होतो, लॉक होतो, तो त्याच्यावर खेळू शकत नाही, तेवढ्या रकमेपर्यंतच खेळू शकतो। पण एखादा ऍडिक्ट असला की तो चार कार्ड काढतो आणि चार वेगळ्या कार्डांनी खेळतो, त्याच्यामुळे हा एक महत्वाचा प्रश्न आहे। पण आता तरी जे अवैध त्याच्यावर आपण कारवाई करतोय, जे वैध आहे आणि ज्याला सुप्रीम कोर्टानेच एक प्रकारे परवानगी दिली आहे, त्याच्यावर कारवाई करणं शक्य होणार नाही, त्याची जाणीव जागृती करणं गरजेचं आहे। आणि मग अशा प्रकारच्या गोष्टींची ऍड करायची की नाही याचा देखील विचार हा कुठेतरी मला असं वाटतं सेलिब्रिटीजनी केला पाहिजे।
आता अलीकडच्या काळात अनेक सेलिब्रिटीज गुटख्याचे ऍडव्हर्टाइजमेंट करताना दिसतात, वेगवेगळ्या रमीचे ऍडव्हर्टाइजमेंट करताना दिसतात, तर मला असं वाटतं की कुठेतरी सामाजिक दायित्व आणि बांधिलकी ही त्यांनी लक्षात घेतली पाहिजे. या बाबतीत मी जाणीवपूर्वक उल्लेख करीन तो एका व्यक्तीचा, तो म्हणजे भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा, की त्यांनी कधीही अशा प्रकारची कुठली ऍडव्हर्टाइजमेंट केलेली नाही तरी सर. आणि मला असं वाटतं की म्हणूनच त्यांचं उदाहरण जर इतरांनी समोर ठेवलं आणि ऍटलिस्ट ज्या गोष्टींमुळे आपली पिढी बर्बाद होऊ शकते अशा गोष्टींची ऍडव्हर्टाइजमेंट आम्ही करणार नाही अशा प्रकारचा विचार जर त्या लोकांनी जरी समोर ठेवला तर मला असं वाटतं की त्यातनं खरोखर एक समाज कार्य त्यांच्या हातून होईल. अर्थात याचं कंपल्शन आपल्याला करता येत नाही, आपण केवळ त्यांना आवाहन करू शकतो. हिंगोली जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे यांना आपण आळा बसवण्यासाठी कडक कायदेशीर कारवाई करणार का? ताईंनी जो प्रश्न मांडलेला आहे, पहिल्यांदा तर निश्चितपणे हिंगोली जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा त्या ठिकाणी ड्राईव्ह हातात घेण्यात येईल. अशा प्रकारे जे लोक कारवाई करतायत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. आणि ज्या प्रकारे शंभूराजे देसाईंनी सांगितलं होतं, पहिल्यांदा आपण हा प्रयत्न केला की अवैध दारू विक्रीच्या संदर्भात आपण यापूर्वी एमपीडीए लावत नव्हतो, पहिल्यांदा आपण 12 केसेस एमपीडीएच्या केल्या आणि 12 केसेस आपल्या सक्सेसफुल झाल्या आहेत. आता अजून 40 केसेस आपण एमपीडीएच्या त्या ठिकाणी करतो आहोत. वारंवार अवैध दारू असेल, अवैध रेती असेल, या संदर्भात जे वारंवार अशा प्रकारचे अवैध धंदे करताना आढळतात त्यांना एमपीडीए किंवा मोकासारखे कडक कायदे हे लावण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत. सभापती महोदय अनिल परब साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे ठामपणे कारवाई केली जाईल, अगदी नीट कारवाई केली जाईल, कोणी असलं तरी कारवाई केली जाईल. आणि ताईंनी जो प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे, खरं म्हणजे बघा, अगदी आयडियल सिच्युएशनचा जरी आपण विचार केला तरी नवनवीन लोक त्या ठिकाणी तयार होत असतात, ते अवैध धंदे चालू करतात, मग पुन्हा पोलीस त्यांना बंद करतात. ही आपली लढाई सातत्यानं चालू राहते. आपल्याला लक्ष एवढंच द्यायचं आहे की कुठे पोलीस त्यांच्यात सम्मिलित तर होत नाही ना. तर या संदर्भात मी तर यापूर्वी देखील सांगितलेलं आहे की जिथे अशा प्रकारच्या अवैध धंद्यांमध्ये पोलीस सामील असल्याचा थेट पुरावा मिळेल तिथे आर्टिकल 311 चा वापर करून त्यांना बडतर्फ केलं जाईल.